जय शिवराय जय भीम। आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये रिक्षा म्हणजे हे वाहतुकीचं सर्वात महत्त्वाचं साधन आहे। आज या ठिकाणी बघतोय रिक्षावाला या संघटनेच्या मार्फत ऑक्सिजन ॲम्ब्युलन्सचं नवीन उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला, या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे। आपल्याला माहिती आहे की पूर्ण राज्यात या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ॲम्ब्युलन्स ऑक्सिजन याची कमतरता आपल्या पूर्ण महाराष्ट्रात भासत आहेत। अशा या भयानक वेळेला या परिस्थितीमध्ये या ठिकाणी बघतोय रिक्षावाला या संघटनेच्या वतीने रिक्षा ॲम्ब्युलन्सची सुरुवात या ठिकाणी होत आहे। आपण जाणून घेऊया नेमकं रिक्षा ॲम्ब्युलन्स ही संकल्पना यांनी कशी सुरू केली आणि कशा प्रकारे ही संकल्पना राबवण्यात येणार आहे। नमस्कार सर। काय सांगाल तुम्ही या रिक्षा ॲम्ब्युलन्सबद्दल, कशी संकल्पना आपल्या मनात आली? नमस्कार, मी डॉक्टर केशव क्षीरसागर, भक्त रिक्षावाला फोरमच्या माध्यमातून। आमचे अनेक सामाजिक उपक्रम चालू असतात, विशेषतः रिक्षाचालक बांधवांच्या कुटुंबियांसाठी आणि त्यांचं जे व्यवसाय आहे त्या संदर्भात त्यांना मदत करण्यासाठी आमचे उपक्रम चालू असतात। पण आपण सध्या बघताय की संपूर्ण भारतामध्ये भयावह स्थिती उद्भवलेली आहे। लोक दररोज मरत आहेत आणि सगळ्याच गोष्टी अपुऱ्या पडत आहेत। या परिस्थितीमध्ये गेले अनेक महिने आमचे रिक्षाचालक बांधव स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे गरजू आहेत, जे गरीब आहेत, त्यांना मोफत रिक्षा त्यांची उपलब्ध करून देत आहेत। आपण जर का बघितलं तर महाराष्ट्रात प्रत्येक गल्ली, बोळात, चौकात तुम्ही कुठेही जावा, जवळपास अल्टरनेट जे वस्त्या आहेत त्या वस्त्यामध्ये तुम्हाला रिक्षा आढळतीलच। रिक्षा हे सगळीकडे उपलब्ध असलेलं साधन आहे आणि त्यामुळे कुठलाही माणूस, एस्पेशली गरीब वर्गातला माणूस, दवाखान्यात जाताना, डॉक्टरांकडे जाताना किंवा वैद्यकीय उपचार जेव्हा त्याला हवे असतात तेव्हा सगळ्यात पहिले रिक्षाचालकांना बोलवतो। त्यामुळे आमचे अनेक रिक्षाचालक गेले अनेक महिने फ्रीमध्ये किंवा स्वस्तामध्ये लोकांना ही सुविधा उपलब्ध करून देत आहेत। त्यांच्याच कडनं इन्स्पिरेशन घेऊन, त्यांच्याकडनं मोटिवेशन घेऊन ही संकल्पना आमच्या डोक्यामध्ये आली की अशा खूप आम्हाला खूप वेळ असं घडलं, अशा आम्हाला घटना आढळल्या की पेशंट ऑक्सिजन चे उपलब्धता नसल्यामुळे आणि दवाखाना भेटत नसल्यामुळे रिक्षामध्ये जीव तोडतात। अशा वेळी जर का त्यांना योग्य वेळी रिक्षामध्येच ॲम्ब्युलन्स सारखा ऑक्सिजन भेटला तर आपल्या इकडं हॉस्पिटल शोधताना जो वेळ लागतो, तुम्ही बघितलं तर सध्या आपल्या शहरामध्ये पुणे आणि चिंचवडमध्ये हॉस्पिटल शोधताना जवळपास तास, दोन तास, चार चार, पाच पाच तास रुग्णांना भटकावं लागतं आणि त्यानंतर ऑक्सिजन भेटतो। अशा वेळेस जर का त्या रिक्षामध्ये तिथं ॲम्ब्युलन्समध्ये ती जी रिक्षा ॲम्ब्युलन्स असेल तिकडे जर का ऑक्सिजन उपलब्ध असेल तर त्या माणसाचा जीव वाचू शकतो। या संकल्पनेवरती आम्ही विचार केला आणि आमच्या सगळ्या रिक्षाचालक बांधवांनी एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये, जेव्हा त्यांचं उत्पन्न 100 रुपये पण नाही या दिवसाला, अशा परिस्थितीमध्ये वर्गणी काढली आणि वर्गणी काढून आम्ही हे 3 O2 सिलेंडर आता रिक्षामध्ये फिट करत आहोत। जे कोणी गरजू रुग्ण असतील, जे कोणी गरीब असतील त्यांना ही सुविधा मोफत असणार आहे आणि ज्या लोकांना शक्य असेल त्या लोकांनी याची फी द्यायची रिक्षाचालकांना, त्या संदर्भात रिक्षाचालकांना सर्व प्रकारची आम्ही माहिती आज इथं देत आहोत, त्यांच्या ट्रेनिंग घेत आहोत की काय काय सुविधा आपण लोकांना देऊ शकतो, आपण स्वतःची काळजी कशी घ्यायची, ओ टूला आवाज कसा, पेशंटला O2 कसा मेंटेन करायचा, या सगळ्या बेसिक गोष्टी त्यांना शिकवणार आहोत, PPE किट देणार आहोत। मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला असं आव्हान करतो की ज्यांना शक्य आहे त्यांनी या उपक्रमास पाठिंबा द्यावा। ही एक नो नॉनसेन्स आयडिया आहे, म्हणजे एक सोपी आयडिया आहे ज्याने अनेक लोकांचे जीव वाचू शकतात। एक रिक्षा ही रिक्षा ॲम्ब्युलन्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी आम्हाला फक्त 10,000 रुपये खर्च येतो। जर का नवीन ॲम्ब्युलन्स आज रस्त्यावरती आणायची असेल तर ते ॲम्ब्युलन्स कमसे कम 4.5 ते 5 लाख रुपयाच्या घरात जाते। जे काम ती ॲम्ब्युलन्स करते तेच काम ही रिक्षा ॲम्ब्युलन्स पण करू शकते। फक्त तुम्ही आजच्या तारखेला जर का कोणीही ॲम्ब्युलन्ससाठी फोन केला तर 1/2 पाऊण तास तर ॲम्ब्युलन्स येतच नाही, जे खूप अवघड आहे कारण की खूप मागणी आहे आणि ॲम्ब्युलन्स कमी आहेत। या 1/2 पाऊण तासच क्रुशियल, ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो पेशंटच्या जीवनातला, तो असतो तेव्हा त्याला जर का प्रथमोपचार भेटले तर त्याचा जीव वाचू शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे शासनाने दर जाहीर करून पण ॲम्ब्युलन्सची सेवा ही कमसे कम 3.5 ते 4 हजार रुपयाच्या घरात जाते O2 असलेली। कमीत कमी 2,000 रुपयाच्या खालती ऑक्सिजनसहित ॲम्ब्युलन्स सध्या उपलब्ध नाही आहे कुठेच। जर का रिक्षा ॲम्ब्युलन्स जर का वापरामध्ये आला तर ॲम्ब्युलन्सची किंमत जिथे आज 2.5 ते 3 हजार रुपये खर्च येतो सामान्य नागरिकांना, तिकडे त्यांना हार्डली 300 ते 400 रुपयामध्ये ॲम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकते। आणि त्याचबरोबर जे रिक्षाचालकांचं उत्पन्न जवळपास 0 झालं, थांबलं, त्यांना पण काहीतरी उत्पन्न भेटू शकतं, अशा प्रकारचा उपक्रम आहे। आम्ही फक्त 100 रुपये ऑक्सिजनचे एक्स्ट्रा चार्ज करणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त जे मीटरने भाडं रिक्षाचालकांचं ते मीटरने भाडं आम्ही चार्ज करणार आहोत ज्या रुग्णांना हे परवडेल त्यांना। त्यामुळं 400 रुपयाच्या वरती मला वाटत नाही कोणाचाही
पहिल्या अर्ध्या तासामध्ये ऑक्सिजनचं जे आपण ऑक्सिजनसहित ॲम्ब्युलन्स सुविधा प्रोव्हाइड करू त्याचं बिल होईल. तर मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण आमचा जो नंबर आहे जो तुम्हाला आता आम्ही डिस्प्लेला दाखवू त्या नंबरवरती संवाद साधावा. तसंच आम्ही एक हेल्पलाईन नंबर दिला आहे ज्या कोणत्याही गरजू रुग्णांना ॲम्ब्युलन्सची सुविधा पुणे आणि चिंचवडमध्ये भासेल त्यांनी आमच्या त्या हेल्पलाईन नंबरवरती फोन करावा. ऑक्सिजनसहित आत्ता 3 ॲम्ब्युलन्स चालू करत आहोत, रिक्षा ॲम्ब्युलन्स, आणि त्या व्यतिरिक्त ऑक्सिजन ज्यात नाही आहे असे 100 रिक्षा चालक आमच्या मोहिमेमध्ये सहभागी आहेत पुणे आणि चिंचवडमध्ये. ते आपल्याला सेवा देण्यासाठी 24 तास उपलब्ध असतील. धन्यवाद. या ठिकाणी भक्त रिक्षावाल्याचे उपाध्यक्ष माननीय श्रीकांतजी चव्हाण यांच्याशी जाणून घेवाया की या प्रकल्पाबद्दल त्यांच्याकडनं माहिती घेऊया. नमस्कार, मी श्रीकांत चव्हाण, भक्त रिक्षावाला च्या वतीने. आज हा उपक्रम महाराष्ट्रात प्रथमच सुरू झालेला आहे, तरी आम्ही सर्वांनी याचा लाभ घ्यावा. जो गोरगरीब आहे, कष्टकरी आहे, आणि प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा. कारण आत्ताची परिस्थिती खूप गंभीर आहे, जिथे ऑक्सिजन हा एवढा महाग झालेला आहे आणि ॲम्ब्युलन्स ह्या मिळत नाही आहे रुग्णांना, त्यामुळं जीव सोडावा लागतो आहे अक्षरशः. तर अशा काळामध्ये आपण हे रिक्षाचा उपक्रम चालू केलेला आहे ॲम्ब्युलन्स रिक्षाचा, तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा. ह्याचा ऑनलाईन नंबर आपण कॉल सेंटर सुरू केलेला आहे, तो डिस्प्लेला येईलच लवकर. आणि जी आता शक्ती असेल प्रत्येकाची त्या हिशोबाने ज्यांनी त्यांनी आपापल्या हिशोबाने करा. या ठिकाणी भिल्लारे साहेब, या सर्व रिक्षा ॲम्ब्युलन्सवाल्यांना कशा प्रकारे हे हँडल करायचं, ऑक्सिजन सिलेंडर वगैरे कसं द्यायचं, याचं प्रात्यक्षिक आपल्याला या ठिकाणी देत आहे. बघतोय रिक्षावाला ही संकल्पना डॉक्टर केशव क्षीरसागर यांची आहे, आणि ह्यांच्यामार्फतनं जे काय आता रिक्षावाल्यांना आपण आता ऑक्सिजन सिलेंडर पेशंटसाठी जे ऑक्सिजन लागणार आहे तर त्यासाठी ते ऑक्सिजन सिलेंडर कसे वापरायचे, कसे हाताळायचे, तर ह्याचं मार्गदर्शन प्रात्यक्षिक आम्ही आत्ता ह्या रिक्षावाल्यांना दाखवतो आहे. हे एक मास असतो, ह्याच्यातला मासची एक नळी इथं लावलेली असते आणि नंतर आपण आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन करत असतात की तुम्ही पेशंटला एकच ऑक्सिजन द्या, दोन ऑक्सिजन द्या, एक दोन म्हणजे ती ही लाईन असते, ती लिटरचं असतं ते. तर ते डॉक्टर आपल्याला सांगतात आणि मग ते डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपण ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हा जो कॉक आपण फिरवल्यानंतर जसजसं हा आपण कॉक फिरू तसतसं इथं 1, 2, 3, 4, 5 असं ते ऑक्सिजन पेशंटला सप्लाय होणार आहे. ज्या वेळेस हे सगळं काम आपलं संपल, पेशंटला आपण सोडल्यानंतर हे सगळं बंद केल्यानंतर आपण आपल्याकडं पाण्याचा एक किट असणार आहे, तर तो किटने पहिलं हे कॉक बंद करायचा, नाहीतर छोटंसं काय होणं लिकेज झाल्यानंतर त्यात आपलं नुकसान होतं, तर हे पण आपल्याला सांभाळायचं आहे. आणि कंपल्सरी पेशंटला विचारायचं की तुम्हाला डॉक्टरनी किती आत्ता ऑक्सिजन आम्हाला द्यायला सांगितलेलं आहे हे विचारायचं. जर डॉक्टरनी सांगितलं असेल आणि पेशंटने आपल्याला वेगळं सांगितलं तर पेशंटलासुद्धा त्रास होऊ शकतो, त्याच्यामुळे ते कंपल्सरी डॉक्टरांशी चर्चा करायची किंवा त्यांना सांगायचं की डॉक्टरांची चिठ्ठी काय आहे का की तुम्हाला आता कितीने ऑक्सिजन पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आणि ही काळजी आपण तुम्ही प्रत्येकाने घ्यावी. चांगल्या उपक्रमाला शुभेच्छा तुम्हाला आणि बघतो रिक्षावाला हे तुमच्या संकल्पनेला. प्रश्न होता, आपण साधारण म्हटलं सिलेंडर वगैरे असं आपण जर उच्चार केला किंवा म्हटलं तर त्यामध्ये काही जणांना असं वाटतं की त्याचा स्फोट होतो किंवा त्यापासून काही धोका असतो, तर तसं काही या सिलेंडरबद्दल आहे का? ह्या सिलेंडर ऑक्सिजन सिलेंडरमध्ये तसला काही धोका नाही आहे, तसं काही घाबरायचं कारण नाही. आणि आत्ता ऑक्सिजन सिलेंडर काय म्हणजे हे लहान मुलांनासुद्धा माहिती पडलेलं, ह्या कोरोनामुळं लहान मुलांना पण ऑक्सिजन सिलेंडर काय हे सगळं माहिती पडलेलं आहे, त्यावेळीमुळे ह्याच्यात घाबरायचं काहीच कारण नाही आहे. फक्त छोटासा लिकेज राहू नये म्हणून हा वरचा नंतर आपला नॉब आपण बंद करायचा ज्यावेळेस परत पेशंट येईल, कारण पेशंट आपल्याला सारखं येणार आहे का माहिती नाही, पण 4 तासांनी पेशंट आलं तर इथं थोडंसं तो तर लिकेज व्हायला नको. ह्यानी स्पोर्ट बीट काही होत नाही, काय नाही, त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. फक्त रिक्षावाल्यांनी तेवढं प्रामाणिकपणे एक छानसं असं ह्याचं हँडलिंग केलं, काही प्रॉब्लेम येणार नाही. धन्यवाद सर, आपण इतक्या चांगल्या प्रकारे माहिती दिल्याबद्दल. मी राजाभाऊ भिलारे, माझी स्वतःची रिक्षा आहे, माझ्या स्वतःचे ॲम्ब्युलन्स आहेत. डॉक्टर केशव क्षीरसागरांबरोबर आमचं एक सामाजिक काम पण जोरात चाललेलं असतं आणि ते जे काय संकल्पना करतात त्या संकल्पनेला शुभेच्छा देण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. आणि ह्या क्षेत्रामध्ये मी गेली 10 वर्ष मी निगडीत आहे म्हणून त्याच्यातले मला माहिती आहे, म्हणून मी ती माहिती आपल्या ह्या सगळ्या बांधवांपर्यंत पोहोचवावी आणि जेणेकरून जास्तीत जास्त पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमधल्या रिक्षाचालकांना याचा फायदा व्हावा ह्या उद्देशाने मी आज इथं आलेलो आहे.